फ्रेंड्स, आज आपण भाई चार्ट बघणार आहोत. तुमच्या कमेंट्स होत्या भाई चार्ट स्लश चार्ट दाखवण्यासाठी, तर मी ते शॉर्ट भाई आणि त्रिफोर्थ भाईचा चार्ट इथे मी दिलेला आहे, तर नोट डाऊन करून घ्या आणि प्लीज फुल व्हिडिओ बघा. तर सुरुवात करण्याआधी मी शीतल पाटील, मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ टू स्टार्समध्ये. जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर करा आणि आपल्या ह्या छोट्याशा फॅमिलीमध्ये ॲड व्हा. आणि सोबतच बेल आयकॉन बटन दिसतं ना, तिथे पण क्लिक करा. म्हणजे काय होईल की तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळत राहतील. तर आपण सुरुवात करूयात. तर मी सगळ्यात आधी इथे चेस्ट घेते, चेस्टपासून सुरुवात करू. चेस्ट आणि 0 ते 1 म्हणजेच मी डायग्राम दिलेला आहे इथे, तर ते 0 ते 1 काय आहे ते इथे बघा. 0 ते 1 हे शॉर्ट स्लीव्हचं मी तुम्हाला पहिल्यांदा देणार, आणि 0 ते 2 म्हणजे हे रुंदी जी माहीत नसते भरपूर लोकांना किती घ्यायची ती इथे आहे, ठीक आहे. आणि 0 ते 4 म्हणजे ते, आणि 0 2 ते 5 नेक्स्ट, ठीक आहे. 2 ते 5 म्हणजे इकडची उंची किती घ्यायची इथे, म्हणजे खाली किती डाऊन करायचं आपल्याला स्लीव्हसाठी, ते 2 ते 5, ठीक आहे. हे झालं शॉर्ट स्लीव्हचं. आता फुल स्लीव्हचं काय आहे, तर 0 ते 7 असणार, 0 ते 7. आणि 0 ते 2 आपलं सेमच असेल शॉर्टला आणि ह्याला. आता इथे 0 ते 3 स्लीव्हचं, आणि इथे डाऊनला 2 ते 6, ठीक आहे, 2 आणि 6. आता इथे सुरुवात करू आपण. इथे मी हा चार्ट तुम्हाला एकत्र असा दिला होता, पण नंतर म्हणलं काय माहिती तुम्हाला कळतं की नाही, म्हणून मी एंडिंगला सेपरेट करून दिलेला आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या आणि बघा मग व्यवस्थित, ठीक आहे. आता इथे आपण 26 सुरुवात करणार आहोत. 26 ते 44 आपण सर्व साईज बघणार आहोत. तर ह्या मापाने तुम्ही आहे ना कटिंग केली ना, म्हणजे ह्या चार्टच्या मापाने, तर तुम्हाला खूपच सोपी जाईल. आणि ही तुम्ही कटिंग सर्व ब्लाऊजला करू शकता, जे शॉर्ट स्लीव्ज असतील किंवा हे असतील थ्री फोर्थ असतील त्यांना करू शकता बिंदास. आता इथे 0 ते 1 ते कसे घ्यायचे, तर तुमच्या स्लीव्ज 3 च्या पुढे आणि 7 च्या आत असणार ना शॉर्टवाले, ते माप तुम्ही इथे घेऊ शकता, ठीक आहे. शॉर्ट स्लीव्जमध्ये 7 च्या आत आणि 3 च्या पुढे, ठीक आहे. ते तुमचं किती पण असू दे, 3 असो 3.5 असो 4 असो 5 असो 6 असो कितीही असो, 7 च्या आत ते तुम्ही इथं सगळीकडे घ्यायचं, ठीक आहे. ते तुमच्यावरती आहे, तुम्हाला एक स्लीव्ज तुमची किती हवी उंचीला. तर इथे 3 च्या पुढे आणि 7 च्या आतल्या स्लीव्जला हे माप चालणार आपलं, ठीक आहे. तर आता राहिला प्रश्न 0 ते 2. आता हे 0 ते 2 आहे ना, ते दोन्ही पण थ्री फोर्थ स्लीव्जला पण चालणार आणि शॉर्ट स्लीव्जला पण चालणार, आणि तुम्ही समजा फुल स्लीव्ज केली ना तरी पण त्याला पण चालेल, ठीक आहे. तर आता इथं बघू, 26 आपण 6.5 घेतले, 28 आपण 7 घेतले, 30 आपण 7.5 घेतलं, आणि 32 8 घेतलेलं आहे, आणि 34 8, 36 आपण 9 घेणार, आणि 38 9, 40 आपण 10 घ्यायचं, आणि 42 10, आणि 44 11, ठीक आहे. अशी 0 ते 2 हे माप तुम्ही ह्या प्रत्येक चेस्ट साईजप्रमाणे घ्या, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे परफेक्ट येईल स्लीव्ज, तिथे तुम्हाला काही वाढवायची गरज नाही किंवा कोणतं कुठे कमी करायची गरज नाही, परफेक्ट बसणार कट टू कट, ठीक आहे. आता 0 ते 4 किती घ्यायचं, ठीक आहे, जे आपण पुढचा मागचा भाग आहे ना तिथे जॉईन करतो ना ते. आता इथे एक रेष मारते, इकडची बाजू आहे ना 0 ते 7 ती आपली थ्री फोर्थची आहे, आणि इथे आतमध्ये आपली शॉर्ट्सची आहे, ठीक आहे. फक्त 0 ते 2 आहे ते सेम असेल दोघांना बस. आता इथे 0 ते 4 बघू आपण. 26 आपण किती घ्यायचं, तर 2 घ्यायचं आपण इथे, ठीक आहे. आणि 28 पण आपण 2 घेणार आहोत, 30 आपण 2.25 घेणार, आणि 32 पण आपण 2.25 घ्यायचं आहे, आणि 34 आपण 2.5 घ्यायचं, आणि 36 आपण 2.5 घेणार, ठीक आहे. आणि 38 पण आपण 2.5 घ्यायचं, 40 पण 3 घेऊयात, 42 3 घेणार, आणि 44 3 घेणार तिथे, ठीक आहे. 3 आपण मार्किंग करणार, ठीक आहे. आता 2 ते 5 किती घ्यायचं हा मोठा प्रश्न असतो प्रत्येकाला, 2 ते 5 किती घ्यायचं साईजनुसार. तर इथे बघा, 26 आपण 2.5 घ्यायचं, ठीक आहे. 28 पण आपण 2.5 घेणार, 30 आपण 3 घ्यायचं,
ठीक आहे, 30 ला आपण 3 घेणार, आणि 32 ला किती घेणार, 32 ला पण 3च घेणार, 34 ला 3.5 घेणार, 36 ला पण आपण 3.5 घ्यायचं, 38 ला आपण 4.25 घ्यायचं, 40 ला आपण 4.25 घेणार, 42 ला 4 आणि 44 ला पण 4, ठीक आहे। हे झालं इथं क्लिअर शॉर्ट पाहिजे पूर्ण। तर ह्याच्यातलं माप फक्त आपल्याला इथं 3/4 कोणतं वापरायचं आहे, 0 ते 2 आहे तेच फक्त वापरायचं आहे, आणि बाकी आपलं आहे ते सेम असणं। आता 0 ते 7 ही तुमची लांबी कोपऱ्यापर्यंत किती असेल, 11 पुढे असते, 7 पुढे आणि 12 आत, ठीक आहे। काही म्हणजे मोस्टली करून 10.5-11 हीच असते सगळ्यांची, जर तुम्ही जास्त घेत असाल 7 पुढे, काही लोकांची बाही असते 7 पुढे, तर त्यांच्यासाठी जी असेल ती घ्या इथे, 7, 7.5, 8, 9, 10, 11 काय असेल ती घ्या, फक्त 12 आत पाहिजे त्यांच्यासाठी हे माप असेल, ठीक आहे। आता 0 ते 3 किती घेणार आपण इथे, हे जर बघू तर इथे 2.25 घ्यायचं आपण 0 ते 3, ठीक आहे। म्हणजे पुढचा मागचा भाग आपण जॉईन करणार ते बंद बाई, आणि 28 पण आपण 2.25 घ्यायचं, 30 आपण 2.5 घेणार इथे, 30 आपण 2.5 घ्यायचं, 32 पण आपण 2.5 घेणार, ठीक आहे। 34 इथं आपण 2.75 घ्यायचं आहे, 34 आपण 2.75 घेणार, ठीक आहे। इथं थोडं चुकलं होतं तर 3 लिहिलं होतं मी चुकून, तर इथे आपण 2.75 घ्यायचं, आणि 36 पण आपण 2.75 घेणार आहोत, आणि 38 पण आपण 2.75 घ्यायचं, आणि 40 2.75 घेणार, ठीक आहे, आणि 42 पण 2.75 घ्यायचं, 44 पण 2.75 घ्यायचं आहे, ठीक आहे। आता नेक्स्ट बघू आपण फायनल 2 ते 6 किती घ्यायचं, हा पण मोठा प्रश्न पुन्हा आला, 2 ते 6 किती घ्यायचं आहे 3/4 भाईसाठी, ठीक आहे। तर साईजनुसार जी असेल ती 26 3 घेणार, 38 पण आपण 3च घ्यायचं आहे ते, आणि 30 पण आपण 3.5 घेणार इथे, 32 पण आपण 3.5 घेणार आहोत, 34 पण 4 घ्यायचं इथे, 34 आपण 4 घ्यायचं, आणि 36 पण आपण 4च घ्यायचं आहे, ठीक आहे। इथे कसं होतं की ना, आपण जे शॉर्ट पाहिला घेतले ना 2 ते 5 त्याच्यामध्ये फक्त आपल्याला इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, ठीक आहे। आता 38 पण आपण 4च घेणार आहोत, आणि 38 पण 4.25 घेणार आहोत, ठीक आहे। 40 पण 4.25 घ्यायचं आपण, 42 मात्र 4.5 घ्यायचं आहे, ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला 1/2 इंच वाढवायचा असतो खाली, ठीक आहे। जे काय असेल ते 1/2 इंच वाढवा, आणि 42 4.5 आणि 44 पण 4.5, ठीक आहे। दोन्ही आपले हे सग, म्हणजे हा पूर्ण चार्ट आपला तयार झालेला आहे, तर ह्या चार्टचा स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे तुम्हाला म्हणजे कायमचा जवळ राहील, आणि कटिंग करताना तुम्ही इझिली कटिंग करू शकता। इथे बघा मी सेपरेट दिलेला आहे वेगवेगळा चार्ट तयार करून, म्हणजे डायग्राम तयार करून, तर तुम्ही हा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला कळेल, ठीक आहे। आता ह्याच्या पुढचा मी नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊजचा चार्ट मला भरपूर लोकांनी मागितला होता, तर तो मी टाकते पुढचा व्हिडिओ, तर तो पण नक्की बघा। चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।